खासदार साहेबांना शुभेच्छा देत असताना पहिले त्यांची तब्येत व्यवस्थित व्हावी ही आई जगदंबाई चरणी प्रार्थना करू. आणि आत्तापर्यंत ज्यांनी या शिरूर लोकसभेसाठी जे काही काम केलं आहे त्याच्यामध्ये अजून जास्तीत जास्त काम करण्याचं त्यांना बळ आई जगदंबा त्यांना द्यावं या अशा शुभेच्छा मी देतो. शिवसेनेच्या वतीने त्यांना काय महाविकास सरकार आघाडी सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्याच्यामुळे शिवसेनेच्या वतीनं असो किंवा मी त्यांचा एक मित्र म्हणून तर शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो ना. पक्षाची पादत्राणं ही बाहेर असतात, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना संबंध सगळ्यांशीच येत असतात आणि संबंध चांगले ठेवणं हे आपल्या हातात आहे. सरकार आघाडीचं असताना संघटना वाढवण्यासाठी काही अडचणी काय नाही, पक्ष वाढत असतात, प्रत्येकाचा अजेंडा वेगळा असतो, प्रत्येकाचं एक गणित असतं आणि त्या त्या प्रमाणातच पक्ष वाढत असतो. ती काही आघाडी झाली म्हणून काही थांबण्याचं काही कारण नाही आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी झपाट्याने वाढते, शिवसेना घटताना दिसते, असं कशावरून तुम्ही अनालिसिस केलं? राज्याचे जे आघाडीच्या काळातले सरकारमधले मंत्री त्यांना आता कुठल्या पद्धतीने नव्याने संपर्क प्रमुख केलं, कालच मी त्यांची भेट घेऊन आलो आहे. परंतु ह्याचं अनालिसिस काय कशावरून तुम्ही केलं हेच मला विचारायचं तुम्हाला की तुम्ही असं कसं म्हटलं की राष्ट्रवादी वाढली आणि शिवसेना कमी झाली. सर राष्ट्रवादीचे अनेक प्रोग्राम दिसतात, संघटनेच्या त्यांच्या बैठका होतात, शिवसेनेच्या बैठका कुठे दिसत नाही. शिवसेनेचे माननीय संपर्क नेते खासदार संजय राऊत साहेब मागच्याच आठवड्यात या सगळ्या भागाचा दौरा करून गेले. संपूर्ण शिव लोकसभेमध्ये त्यांनी झंझावती सगळ्या ठिकाणी कार्यक्रम झाले, त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने काम करतो आहे आणि त्याचे निकष हे फक्त इलेक्शनलाच कळतील की कुठला पक्ष वाढला आणि कुठला नाही वाढला. आणि राहता राहिला प्रश्न, आत्ता शिव लोकसभेच्या मतदारसंघाचा विचार करता आमदार आपण म्हणला तर ते वेगळ्या इलेक्शन वेगळे लढल्यानंतर महाविकास आघाडी झाली, त्यामुळे इथून पुढच्या इलेक्शनलाच कळेल आपल्याला की कुठला पक्ष वाढला आणि कुठला नाही वाढला. तुम्ही म्हणताय महाविकास आघाडी आहे पण तेवढा ताळमेळ त्या पक्षांमध्ये दिसत नाही, काय म्हणतात? प्रत्येकाची इच्छा आहे. आता उद्धव साहेबांचं मत आहे आघाडी आहे, शरद पवार साहेबांचं मत आघाडी आहे, सोनिया गांधींचं मत आघाडी आहे, स्थानिक लोकांवरती थोडंफार कुटपरी राहत असतात, ते प्रत्येकाच्या सामंजस्याचा भाग आहे. मुख्यमंत्र्यांनी आता चंद्रकांतदादा पाटलांचा उल्लेख आमचे भविष्यातले सहकारी असा केला आजच औरंगाबादमध्ये. आता मुख्यमंत्र्यांनाच विचारणं योग्य आहे,